श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघा कुर्तीवरती खूप सुंदर सोपी अशी डिझाईन बनवणार आहोत. तर इथे बघा प्रिंटेड कुर्ती आहे, त्याच्यावरती बघा मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. नेहमी रेग्युलर ज्या पद्धतीप्रमाणे मी कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे हा 40 छातीचा हा पीस आहे. बघा म्हणजे 40 छातीचा हा आपली कुर्ती आहे. त्या पद्धतीप्रमाणे मी मध्य सेंटरवर पकडून अस्तरच्या भागावरती फोल्ड करून घेतलेली आहे घडी. आणि त्याच्यानंतर इथे बघा आपण गळा अरुंदी, तुम्हाला मी शोल्डर सांगते, शोल्डर मी 7 इंच घेतलेली आहे आणि मुंडा खोली पण मी 7 इंच घेतलेली आहे. आणि मुंड्याला आकार मी हा पुढचा भाग आहे त्याच्यामुळे 1 इंचावरून दिलेला आहे. कटिंगचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी प्रत्येक वेळेला कुर्ती कटिंगचे व्हिडिओ कसे त्या पद्धतीप्रमाणे टाकलेले आहेत. बघा ते पाहिले नसेल तर नक्की बघा, त्या पद्धतीप्रमाणेच मी कटिंग करते. आता 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि 6 इंच मी गळ्याची उंची घेतलेली आहे. त्या पद्धतीप्रमाणे मी एक चौकोन आखून घेतला. चौकोन आखून घेतल्यानंतर मी गोलाकार दिला, त्याच्या खाली मी 2 इंच मार्जिन पकडलं आणि मध्य सेंटरवरून बघा 1/2 इंच मार्किंग करून घेतलं आणि तो हा अशा पद्धतीप्रमाणे आकार देऊन घेतला. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तिरकस आकार देऊन घेतला. तर मी आता इथे बघा एक पेपर घेतलेला आहे, त्याच्या खाली मला इथे बघा 9.5 इंच पकडायचं आहे. आता मध्य सेंटरवरून मी कॅनव्हास पेपर घेतला, कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. तुम्हाला जिथेपर्यंत आपल्याला म्हणजे आपल्याला डिझाईन बनवायच्या वरच्या गळ्याचा आकार मी व्यवस्थित काढून घेतला. सॉरी मैत्रिणीनं, थोडासा कॅमेरा या साईडला झाल्यामुळे वरचा आकार दिसू शकला नाही. तर तुम्ही समजावून घ्या आणि प्लीज मैत्रिणीनो, व्हिडिओ अशा पद्धतीप्रमाणे बनवण्यात खूप वेळ असतो, त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करावा अशी माझी पूर्णपणे अपेक्षा आहे. तर इथे बघा मैत्रिणीनो, जो गळ्याचा आकार वरचा मागाशी आपण काढला त्याच्यापुढे 1-1 इंच मार्किंग करून पूर्णपणे गळ्याचा आकार आहे तो अशा पद्धतीप्रमाणे चौरस आकारात खालून 1-1 इंचावरती मध्य सेंटरवर पकडून कॅनव्हास पेपरवरती हा आकार मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे. इथे बघा व्यवस्थित कॅनव्हास पेपरवरती आकार काढून घेतलेला आहे आणि आकार हा आता आपण कटिंग करून घ्यायचा आहे. तुम्ही खालच्या साईडपर्यंत मध्य सेंटरवरून खालच्या साईडला तुम्ही 10-11 अशा पद्धतीप्रमाणे वाढवू शकता. मी ते 9.5 इंच वाढवलेलं आहे आणि 1-1 इंचाचं मार्किंग करून जो आकार आहे तो व्यवस्थित कटिंग करून हा अशा पद्धतीप्रमाणे आपला आकार झालेला आहे. आता तो वरचा गळ्याचा आकार आहे, मागाशी आपण कुर्तीवर जो काढला तो आपण वर कुर्तीवरचा आकार काढून घेतल्यानंतर कॅनव्हास पेपर व्यवस्थित एक पीस घेतला आपण, पीसवरती तो आकार व्यवस्थित ठेवला, इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतले. बघा मी प्रेस करून झाल्यानंतर तो आपल्याला मार्जिन ठेवायचं, त्याच्यापुढे मार्जिन ठेवून आपण छोटे छोटे कट्स मारून घेतले. कट्स मारून झाल्यानंतर आकार आपण व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण आकार व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आणि पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घ्यायची पूर्ण आकाराभोवती. आकार तुम्हाला समजलं असेल मैत्रिणीनो, मगाशी थोडासा दिसला नव्हता पण तुम्ही समजावून घ्या. वरून मी मगाशी गोलाकार दिला होता, तिथून मी 2 इंच खाली घेतलं आणि मध्य सेंटरवरून जो 1/2 इंचाचा आकार दिला तो असा तिरकस आकार, त्याच आकारावरून पुढे मी 1-1 इंचाचं वरून पण त्याच शेपमध्ये इथे दिसतंय बघा मैत्रिणीनो व्यवस्थित, त्याच शेपमध्ये मी 1-1 इंचाचं मार्जिन पकडत पूर्णपणे मध्य सेंटरवरून कॅनव्हास पेपर त्या पद्धतीप्रमाणे मी कट केलेला आहे. आणि आता इथे बघा आपण जे कुर्तीचंच कापड आहे तेच ठेवलेलं आहे, त्याच्यावरती मी तो आकार ठेवून व्यवस्थित शिलाईकडेने पूर्णपणे करून घेतलेली आहे. आता तो आपला पॅच तर पूर्णपणे व्यवस्थित तयार झालेला. आता इथे बघा मगाशी जो गोलाकार दिला तो मध्य सेंटरवरती पकडून आपण तो गोलाकार आहे तसा व्यवस्थित कट करून घ्यायचा. कॅनव्हास पेपरवरती मी तो आकार काढून घेतलेला आहे आणि इथे बघा जो आकार काढून घेतलेला आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याच्यापुढे आपण मार्जिन ठेवायचं आणि आकार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतला आकार सुद्धा मी कट करून घेतलेला आहे. आता इथे बघा मी अस्तरचे 2 तुकडे घेतलेले आहेत. अस्तरचे 2 तुकडे घेऊन मध्य सेंटरवरून तो आकार कट करून घेतला, कारण मी थोडासा एक्स्ट्राच आकार घेतलेला आहे. कशा पद्धतीप्रमाणे ते तुम्हाला मी नंतर सांगते मैत्रिणींनो. हा आकार अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा. इस्त्रीने मी थोडंसं अस्तर पण चुरगळलेलं होतं ते मी प्रेस करून घेतलं आणि व्यवस्थित आकारसुद्धा दोन्ही व्यवस्थित ठेवून घेतले आणि एक्स्ट्रा मार्जिन फक्त त्याच्यापुढे ठेवून घेतलं. एक्स्ट्रा मार्जिन ठेवून झाल्यानंतर आपण त्याच्यापुढे शिलाई करून घ्यायची. आता इथे बघा
जो मगाशी आपण पॅच तयार केला तो पहिल्यांदा आपण व्यवस्थित जोडून घेऊया. जोडून घेण्याच्या अगोदर मध्य सेंटरवरून आपण जो गळ्याचा आकार 3 इंचावरून 6 इंचापर्यंत गोलाकार दिला होता तो व्यवस्थित मी कट करून घेतला. आता ही माझी कुर्तीची पाठीमागची बाजू आहे बघा, पाठीमागच्या भागावरती हा आकार व्यवस्थित ठेवून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण आकार हा मध्य सेंटरवरती व्यवस्थित पकडून मी पिना लावून घेतल्या. व्यवस्थित थोडासा आकार हा वरच्या बाजूला सोडायचा आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण हा आकार मध्य सेंटरवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आकार म्हणजे इकडे तिकडे व्हायला नको म्हणून मध्य सेंटरवरती व्यवस्थित आकार पकडून मी एक टसणी लावून घेतली. आता त्या आकाराभोवती शिलाई करून झाली, परत आकार आपण कट करून घेऊया. कट करून झाल्यानंतर इथे बघा छोटासा कट मारून घेऊया आणि आकार आपण सर्व भागावरती हा पलटी करून घेऊया. पलटी करून झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित पहिल्यांदा मध्य सेंटर पकडून आपल्याला मध्य सेंटर पकडायचं आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा दाब टीप देऊन घेऊया आकाराभोवती. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आकाराभोवती मी दाब टीप देऊन घेतली आणि मध्य सेंटरवरती बरोबर आकार व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे आणि 2-3 टाचण्या तिथे तुम्ही व्यवस्थित लावून घ्या. म्हणजे आपल्याला तो आकार मध्य सेंटरला हवा आहे. इकडे तिकडे होता कामाने मार्जिन व्यवस्थित पकडत आता इथे बघा मी एक लेस घेतलेली आहे. अशा पद्धतीप्रमाणे आपण ही लेस बघा ही लेस घेतलेली आहे. त्याच्या आतला जो भाग आहे तो आतमध्ये घालायचा आहे बघा. त्या लेसच्या बाहेर म्हणजे बाहेरचा जो थोडासा भाग आहे आपल्याला जो त्रिकोण आहे तेच फक्त बाहेरमध्ये दाखवायचे आहे. म्हणून जो आकाराच्या आतमध्ये ती लेस पकडून व्यवस्थित पूर्णपणे शिलाई करत जायचं. कशा पद्धतीप्रमाणे पकडलेलं आहे किंवा कशा पद्धतीप्रमाणे मी शिलाई करतो ते तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की कशा पद्धतीप्रमाणे आपल्याला जोडता यावी. हे बघा मैत्रिणींनो, चॅनलवरती बरेचसे डिझाईनचे कटोरी ब्लाऊजचे कटोरी कटिंगचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. प्लीज मैत्रिणींनो, चॅनलवरती आला आहात तर प्लीज व्हिडिओ थोडा वेळ तरी पाहावा अशी माझी अपेक्षा आहे, कारण की चॅनल व्हिडिओ करायला फार वेळ लागतो. त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही थोडा वेळ पाहून लाईक करत जा मैत्रिणींनो. काही काही बघतात पण लाईक करत नाहीत, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा. अशा पद्धतीप्रमाणे आपण ही पूर्णपणे लेस लावून घ्यायची आहे. हे बघा आता मी जोडून झालेली आहे माझी पूर्णपणे लेस. बघा किती सुंदर लुक आलेला आहे बघा. प्रिंटेड कुर्तीवरती सुद्धा, प्लेन कुर्तीवर तर होतो पण प्रिंटेड कुर्तीवरती अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही इमेजिन सुद्धा करू शकत नाही, अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन होऊ शकते. आता जो मगाशी पॅच तयार केला तुम्ही एक्स्ट्रा ठेवला होता तुम्हाला मी मगाशी सांगितलं, तो अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण पहिल्यांदा आपण तो पॅच आहे म्हणजे तो कॅनव्हासवरती गळा तयार केलेला आहे तो गळ्यावरती एकाकडेने शिलाई करून घेतली मी दोन्ही गळ्यावर ह्याच्यावरती. आणि हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे आणि तिथे पहिल्यांदा पिन लावून घ्या. एक्स्ट्रा मार्जिन ह्या साईडला सोडायचं गळ्याच्या बाजूला व्यवस्थित, म्हणजे आपलं फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे बघा. आणि ह्या साईडला सुद्धा सेम 1/2 इंच मार्जिन सोडायचं आणि तिथून पुढे आपण पिन लावून घ्यायचं. हे बघा खूप सुंदर सिंपल आणि खूप छान अशी लगेच तुम्हाला पडदिशान जमणारी ही डिझाईन आहे, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. अशा पद्धतीप्रमाणे सिंपल कुर्तीवरती सिंपल डिझाईन तुम्ही बनवू शकता आणि त्याला सुंदर असा लुक येऊ शकतो. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी सरळ भागावरती जो कॅनव्हासवरती गळा आपण तयार केलेला आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि परत एकदा बघा पुढे 1/2 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे. आणि नंतर आपण आतमध्ये छोटे कट मारायचे आहेत गळ्यावरती शिलाई करून झाल्यानंतर, कट मारून झाल्यानंतर आतमध्ये व्यवस्थित पलटी करायचं आहे आणि वरून एक तापटीप देऊन घ्यायचे. अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर असा आपला गोळ्याचा आकार तयार झालेला आहे. त्या मित्रांनो बघा छोटे कट मारलेले आहे आणि आता आकार आपण आतमध्ये फोल्ड करून घेऊया आणि व्यवस्थित
त्याच्यानंतर आपण लास्टला तिथे तुरपाई घालावी लागते, त्या पद्धतीने सुंदर अशी डिझाईन आपली कुर्तीवरची तयार झालेली आहे. सिंपल सोबर अशी खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे बघा मैत्रिणीनो. इथे तुम्ही मध्य सेंटरवरती छोटे बटनसुद्धा लावू शकता किंवा तयार बटन्स मिळतात ते, किंवा तुम्ही तयारसुद्धा करू शकता. मी तिथे छोटे पॅच लावणार आहे कारण त्याच्यामुळे सुंदर असा लुक येणार आहे कुर्तीला, त्याच्यामुळे छोटे छोटे मी पॅच त्याच्यावरती जोडणार आहे. तुम्ही त्याने तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सिंपल आणि सोबर आपली कुर्तीची डिझाईन तयार झालेली आहे. त्याच्यासंबंध सेंटरमध्ये मी छोटे पॅच ठेवलेले आहेत. हे बघा कारण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.